या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। नवी मुंबई येथील तुर्भे येथे एकाने दुकानासमोर रिक्षा पार्किंग केल्याच्या वादातून स्क्रू ड्रायव्हर वर छातीने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली। परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। दरम्यान तुर्भे मध्ये आरोपी याचे जुने फर्निचरच्या दुकानासमोर मयत व्यक्तीने रिक्षा पार्क केली। आपल्या दुकानासमोर रिक्षा लावल्याचा राग मनात धरून आरोपीने मयत व्यक्तीला हटकले। यातून दोघात वादावादी सुरू झाली। त्यातून दुकानदार आरोपीने रिक्षा चालक दिनेश चव्हाण याच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर भोसकला। गंभीर जखमी अवस्थेत चव्हाण याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी चव्हाण याला मृत घोषित केले। तुर्भे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपी दिनेश मौर्या याला तात्काळ ताब्यात घेत पोलीस तपास गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले। मात्र घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून आरोपी आणि मयत एकच परिसरातले असल्याने आरोपींच्या घरासमोर आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। याबाबत मयत व्यक्तीची पत्नी काय म्हणाली आहेत पाहूया। माझ्या नवऱ्याला बाहेर गेला आणि तो रिक्षा लावायसाठी सांगितलं। बाहेर जाऊन काय झालं ते हे विस्ट्रॉ घुसवलं ते ढेला आयला तर खाली पडलेला नवरा। कधी असं दोघांमध्ये नाही भांडण नाही झाला। भांडण नाही माझा नवरा मेला त्याला आणून द्या माझ्या। तुम्हाला कधी समजलं हा प्रकार करणं? सकाळी तो बाहेर 2 मिनिट झाले जाऊन बाहेर माग माग बाजूवाले सांगितले की पालथं पडले म्हणून। तुम्ही गेले का तिकडे? नंतर हा नंतर गेले मग थोडा जीव होता म्हणलं ते मोऱ्याचा मुलगा मारला असं म्हणला तो। मग आम्ही लोक गेले नेले दवाखान्यात। मग तोपर्यंत काय हॉस्पिटल मध्ये नेल्यावर माहित झालं? हा पोलीस कधी आले? ते लोक नंतर आले। त्यांनी काय सांगितलं? काय केलं तरी काय तुमची मागणी आहे तुम्हाला काय वाटतं? आता माझा नवरा मेलाय आता आमच्या पोराला कुठे पोरा पोरीला कुठे लावायचं जावा पोर आहेत। मला तर काम नाही होत। मी सारखं बिमार पडत राहते मला काम नाही होत। रिक्षा ते रिक्षा चालवत होता तेव्हा आम्ही कमी खात होतो आम्ही। आम्हाला आता मला सारखं बिमार पडते मला होत नाही काम मला सारा नाही आता माझे 2 पोर आहेत।